ज्ञानज्योति संस्थेच्या माध्यमातून गेली अनेक वर्षांपासून वेगवेगळे सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवले जातात, त्यापैकीच आजचा हा उपक्रम शिक्षक रत्न पुरस्कारानं बहुतांशी शिक्षकांना सन्मानित करण्यात आलं. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे प्राध्यापक माझे खासदार माननीय गायकवाड सर, तालुक्याचे आमदार आमचे मित्र माननीय ज्ञानराज चौगुले सर, या संस्थेचे उपाध्यक्ष विजयजी वडदरे, सचिव प्रदीपजी मदने, अमरजी देशरवार आणि सर्व उपस्थित शिक्षक बंधू आणि भगिनींनी, हो सर, मी जास्त वेळ तुमचा येणार नाहीये, पण काही मोजक्या गोष्टी मला शिक्षकांसोबत बोलायच्या. अगदी 8 दिवसापूर्वी आपलं यान चंद्रावरती गेलं, शिक्षणाच्या पद्धती बदलत गेल्या, ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान बदलत गेलं. ब्लॅकबोर्ड होता, आता ग्रीन बोर्ड, नंतर आता व्हाईट बोर्ड आला. शिक्षक जे पूर्वी 2-व्हीलरवर जात होते, आता बऱ्यापैकी 4-व्हीलरनं जायला लागले. तंत्रज्ञानामध्ये कमालीचा बदल झालेला आहे. अगदी मोबाईलवरून शिक्षण मागच्या 2 वर्षात आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. पण मला आज या गौरव समारंभाच्या निमित्तानं सांगायचं, कितीही ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान बदललं तरी शिक्षकाचं महत्व काल जे होतं तेच आज असणार आहे आणि तेच उद्याच्या काळात सुद्धा असणार आहे. या समाजातला सगळ्यात महत्वाचा घटक जर कोण असेल तर मला वाटतं तो शिक्षक आहे. आणि ते अधिष्ठान टिकवणं हे शिक्षक म्हणून तुमची माझी जबाबदारी आहे. तुम्ही वराड निघाला लंडनला नाटक ऐकलंय, पाहिलंय का कोण होतं, कुणी ते सादर केलं? लक्ष्मण देशपांडे. मी ते लक्ष्मण देशपांडेंचं एक भाषण ऐकलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की मी प्रयोगाच्या निमित्तानं जगभर फिरत होतो आणि एकदा परदेशातून भारतात येत असताना काहीतरी टेक्निकल अडचण आली आणि एअरपोर्टवरती त्यांना एक फॉर्म फिलअप करायला सांगितला आणि त्या फॉर्म मध्ये त्यांचं नाव, त्यांची जन्मतारीख, ते काय करतात असा सगळा डाटा तिथे फीड करायचा होता आणि काय करतात असं विचारल्यानंतर त्यांनी तिथे लिहिलं आय एम अ टीचर. म्हटल्याबरोबर एअरपोर्टवरचे अधिकारी म्हटले, सर माफ करा, तुम्हाला फॉर्म फिलअप करायची गरज नाही, प्लीज तुम्ही जाऊ शकता. आणि सन्मानानं एअरपोर्टवरचे 2 अधिकारी सन्मानानं त्या फ्लाईटमध्ये त्यांना बसवायला गेले. लक्ष्मण देशपांडे म्हणतात, मी आणि माझी पत्नी असं प्राऊड फील करत होतो भारतात येईपर्यंत आम्ही हवेत होतो, आम्ही टीचर आहोत याचा अभिमान आम्हाला वाटत होता. आम्ही भारतात एअरपोर्टला उतरलो, आम्ही त्याच आविर्भावात चालत होतो. परत आम्हाला तिथे भारतात उतरल्यानंतर सांगितलं, हा फॉर्म फिलअप करा. बरं, आम्ही त्यांना सांगतोय आय एम अ टीचर, ते म्हणले म्हणूनच भरा. म्हणजे एकीकडे शिक्षकांची प्रचंड किंमत आणि दुसरीकडे म्हणूनच भरा, या वाक्यानं मी थेट जमिनीवर आलो. शिक्षकाचं काय अधिष्ठान होतं? तुम्ही प्राध्यापक म्हणून काम केलं, तुम्ही शिक्षण संस्थेमध्ये काम केलं, मी शिक्षक म्हणून काम केलं, माझे वडील शिक्षक होते, माझे आजोबा शिक्षक होते. काय शिक्षकाचा रुबाब होता? ही काही जर कुणी रिटायर झालेली माणसं असतील, गावात जर काय कुणाची बांधावून भांडणं झाली ती गुरुजीकडेच होती मिटवायला, कुणाची पोरगी नांदत नाही गुरुजीकडे, कुणाचं काय गावात प्रकरण झालं मिटवायचं जर असेल तर ते गुरुजींकडे गेलं पाहिजे. आणि पाठात परीक्षा नव्हत्या, एक काळ असा होता फार लिखी परीक्षा नव्हत्या, तोंडी परीक्षा असायच्या. पाठलाच्या पोराला सुद्धा हे नापास आहे आणि ह्याच वर्गात राहिलं पाहिजे असं सांगण्याचा रुबाब सुद्धा त्या शिक्षकाचा होता. अहो, शिक्षकाची पिशवी कधी गावातून रिकामी गेली नाही साहेब. बिचारा शेतकरी जाता जाता गुरुजी कांदे घेऊन जा, दोन वांगे घेऊन, एवढी अधिष्ठान आणि एवढं किंमत त्या शिक्षकाची होती. आणि मला वाटतं ते अधिष्ठान टिकवणं ही जबाबदारी शिक्षक म्हणून तुमची माझी असली पाहिजे. काय शिक्षकात मी स्वच्छता अभियानात काम करायचो, शाळेत शाळेत जाऊन सांगायचो मुलांनी स्वच्छ राहिलं पाहिजे, हात स्वच्छ धुतला पाहिजे. शासनाचं अभियान होतं आणि सचिन तेंडुलकरला ब्रँड अम्बॅसिडर करून शासनानं हात धुवा मोहीम राबवलेली होती.
आता एका शिक्षिकेनं ते इतकं मनावर घेतलं, म्हणली प्रत्येक पोरानं जेवणाच्या सुट्टीत डबा उघडायच्या अगोदर हात धुतला पाहिजे. त्या शिक्षिका सगळ्यांच्या मागे लागून त्यांना हात धुवायला शिकवायचे. एकच पोरग वर्गात असं उन्हाळं होतं, बाई सगळ्या शाळेत छडी घेऊन मागे पडायच्या, पण पोरग काय हात धुवायचा नाही. इकडून तिकडून ते पोरग हात धुवायला शिकलं आणि झालं असं ते हात धुवायचं आणि बाईंच्या पदरा लिहून पोचायचं. बाई म्हणल्या कुडून पस्तव झाला आणि याला हात धुवायला शिकवलं. त्या मुख्याध्यापकांकडे गेल्या आणि म्हटल्या सर सगळा वर्ग हात धुवायला शिकलाय, फक्त एवढंच पोरग काय ते हात धुत नव्हतं, आता धुतय पण माझ्या पदरा लिहून हात पुसतंय. मुख्याध्यापक म्हटले काळजी करू नका, उद्या आपण त्याच्या आईला शाळेत बोलू. दुसऱ्या दिवशी त्याच्या आईला शाळेत बोलवलं आणि त्या आईला विचारलं तुमच्या मुलामध्ये काय काय बदल झाले, म्हणजे तुमचा मुलगा जेवणाच्या अगोदर स्वच्छ हात धुतो का. आई म्हटली एरवी कधीच धुवायचा नाही, पण 8 दिवस झाले रोज पोरग जेवायच्या आधी साबणानं स्वच्छ हात धुतात आणि पुसतो कुठे, काही नॅपकिन टॉवेल रुमाल तिथे काही ठेवलेलं असतं का. आई म्हणली कशाचं रुमाल आणि कशाचं नॅपकिन, हात धुतय रांधता आणि येतय माझ्या पदराला हात धुत. म्हणजे मग अजून काही बदल तुमच्या मुलात झालाय का, म्हणजे आणखी एक बदल झाला. म्हणे काय, एरवी मी शेतावर जायला निघाले तर कमरेला असा पदर खुचून जायची. ते येते म्हणते आई कमरेला असा पदर नसतो खोचायचा, आमच्या बाई कशा पिन बिन करून येतात, तसं टापटीत गेलं पाहिजे. मी असं आंबाडा बिंबाडा बांधायचे, केस बीस विस्कटलेले असायचे, म्हणते आई केस असे विस्कटलेले नाही, आमच्या बाई कशा विनी फनी करून येतात, तसं तुझे केस पण असले पाहिजे. त्या मुख्याध्यापकांनी त्या बाईला सांगितलं बाई तुम्ही किती नशिबवाना, शाळेत आल्यानंतर हे पोरग त्याच्या बाईमध्ये त्याच्या आईला बघत आणि घरी गेल्यानंतर त्याच्या आईमध्ये त्याच्या बाईंना बघत, याच्यापेक्षा काय पवित्र असू शकतं मला सांगावं. आता एका शिक्षकांचा सत्कार होता, कुणीतरी पत्रकार त्यांचाही सत्कार झाला, ते त्या विद्यार्थ्याला घेऊन आले आणि आमदार साहेबांना म्हणजे त्याच्याबरोबर फोटो काढणे इतका आनंद दुसरा काय आहे. काय असतं मला सांगा, एक शिक्षक आहे ना, शिक्षक कधीच म्हातारा होत नाही. उद्या तुमचा पोरगा कलेक्टर होऊद्या, लाल दिव्याच्या गाडीतून जर चाललेला असला आणि तुम्हाला जर बघितलं ना ते उतरून पायाला हात लावतो असेल तर माझे शिक्षक होते. मला वाटतं हे प्रेम ही आपुलकी हे कुणाच्या वाट्याला आलं, हे ज्यांच्या ज्यांच्या वाट्याला आलंय त्यांनी ते जपावं. गोरगरिबाची पोरं तुमच्या हातात आहे. आज मला सांगा शिक्षण सोडून सर्वसामान्य कुटुंबातल्या पोराच्या समोर त्याची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती जर त्याला बदलायची असेल तर कोणता पर्याय आपल्या समोर सांगा. शिक्षण सोडून दुसरा पर्याय उपलब्ध नाही आणि ही गोरगरिबाची पोरं मोठ्या आशेनं आई बाबांना तुमच्याकडे पाठवली आहेत. मी आता इथे ज्या शिक्षिका त्यांना विचारतो, दूधवाला जर घरी दूध द्यायला आला तुमचं लक्ष कशाकडे असतो, ते कोणत्या गाडीवर आलाय कशाकडे असतंय, त्याच्या मापाकडे लक्ष, ते पण त्याच्या पहिल्या मापाकडे नसतं, त्याच्यानंतर ते वरतून एक फुकटची धार टाकतो. आपलं लक्ष त्या दुसऱ्या धारेकडे, पहिली धार पहिलं माप तर त्याच्या बापाला बदलावं लागलं पैशाच्या बदल, पण वरतून ते फुकटची धार होतं का, त्याच्याकडे आपलं लक्ष. अगदी तसंच तुमचा सिलेबस तुम्हाला कम्प्लीट करावा लागेल, पोरांच्या परीक्षा घ्याव्या लागतील, शासनाच्या परिपत्रकानुसार काम करावं लागेल, इच्छा असो नसो, पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही तुमच्या लेकरांसाठी काही वेगळी धार ओढता का, सिलेबसच्या पलीकडे जाऊन तुम्ही त्यांच्याशी काही बोलता का. मला वाटतं याच्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. ज्ञानाला दुसरा पर्याय ज्ञापन आणि ज्ञानाला पर्याय नाही. काय पर्याय मला सांगा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबई प्रांतातून गायकवाडच्या निवडणुकीला उभे राहिले, मुंबई प्रांतातून उभे राहिले आणि बाबासाहेब आंबेडकर पडले, त्यानंतर बंगाल प्रांतातून निवडणुकीला उभे राहिले आणि निवडून आले, पुढे जाऊन भारत पाकिस्तान फाळणी झाली आणि बंगाल प्रांत हा पाकिस्तानला जोडला गेला. आता जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटना समितीचं सभासद करायचं असेल तर पहिल्यांदा ते भारताच्या सभागृहाचे सभासद असले पाहिजे. बॅरिस्टर जयकरांनी मुंबई प्रांतातून राजीनामा दिला, आंबेडकरांना मुंबई प्रांतातून उभं केलं, निवडून आणलं आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना समितीचे सभासद झाले. केवळ आणि केवळ ज्ञान
ज्ञानाला पर्याय नसतो. तुमच्या ज्ञानाची लोकांना गरज वाटली पाहिजे आणि हे ज्ञान मिळवण्याचं साधन कोणतं? शिक्षण हेच आमच्या समोरचं साधन आहे. काल तुम्ही पेपरला वाचला असेल, बनकर नावाचे एक आय एस ऑफिसर आहेत, कलेक्टर आहेत कोट्याला, कोटा फॅक्टरी किती जणांनी वेब सिरीज बघितली आहे, पोरांनी तर बघितली असेल. मशीन सारखं आपण शिक्षणाकडे बघायला लागलो. इथून पोरं कोट्याला पाठवा, इथून पोरं अमुक एखाद्या क्लासला पाठवा आणि मशीन मध्ये इकडून रॉ मटेरियल टाकायचं आणि तिकडून सारखं एखादं फिनिश गुड बाहेर पडेल अशी अपेक्षा नका ठेवू. कोट्यामध्ये एकाच दिवशी 9 पोरांनी आत्महत्या केली. काल मी पाचोऱ्याला व्याख्यानाला गेलो होतो, एकाच दिवशी वय वर्ष 14 ते 22 वयोगटातल्या 5 मुलांनी एकाच दिवशी आत्महत्या केली. अवास्तव अपेक्षांचं ओझं आम्ही त्यांच्या मानकीवर टाकून दिलं. आई बाबांना त्यांना सांगितलं, शिक्षकांनी त्यांना सांगितलं, नोकऱ्या करा, नोकरी लागली नाही तर तुझं लग्न पण होत नसतं. पोरं असली हुशार झाली ते लग्न जमेपर्यंतच नोकरी करत. लग्न जमलं का 2-3 महिन्यात ते झाल्यावर सोडून देते. सोलापूरला तर मी बघितलं, लग्न जमत नाही म्हणून तरुण पोरांनी कलेक्टर ऑफिसला मोर्चा काढला. आता कलेक्टरला एवढंच काम आहे? स्वतःला सिद्ध करा. केवळ नोकरी नाही, कितीतरी क्षेत्र तुमच्या समोर खुली आहेत आणि ती क्षेत्र पोरांच्या समोर मांडणं, त्यांना वेगवेगळ्या दिशा दाखवणं ही शिक्षक म्हणून आपली जबाबदारी नाही. मार्कांच्या पलीकडे जाऊन पहिल्यांदा शिक्षकानं बघितलं पाहिजे आणि मग डोळे विस्पारून पोरं त्या शिक्षणाकडे पाहायला शिकतील. पण ती दृष्टी विकसित करणं, मला वाटतं ही जबाबदारी जर कुणाची असेल तर शिक्षकांची आहे. आम्ही पोरांना सांगितलं नोकरीसाठी शिकायचं, उदरनिर्वाहासाठी शिकायचं आणि पोरं फक्त नोकरीसाठीच शिकायला लागली. आमच्याकडे एखादं लग्न जमे ना, त्याच्या मित्राने त्याला सांगितलं टेन्शन घेऊ नको, ते मुलीकडचे बघायला आले ना पगार जरा वाढवून सांगायचा म्हणे मग लग्न जम. ते मुलीच्या वडिलांनी विचारलं पाहुणं पगार किती, पण ह्यानं जरा अंदाज घेऊन सांगायचं. हे म्हणतंय 1.5 लाख. ते मुलीचे वडील म्हणले तुझ्याकडे बघून तर वाटत नाही 1.5 लाख असं. हे म्हणतंय तसा फिक्स 1.5 लाख आहे, कटिंग करून 8,000 हातात येतो. तुम्ही किती दिवस स्वतःला फसवणार आहात? माझ्या सगळ्या शिक्षक बंधू भगिनींना माझी कळकळीची विनंती, एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावी आणि येणाऱ्या पिढ्यांना सांगा, केवळ मुलांच्या गुणपत्रिकेला आलेली गुणांची सूज म्हणजे त्यांची गुणवत्ता नाही. डोळे उघडे ठेवून त्यांना अभ्यास करतायत ना, अभ्यासाची मजा घेतली पाहिजे पोरांनी. शिक्षकांना सुद्धा आनंदानं मनापासून मुलांना शिकवलं पाहिजे. तुम्ही भूगोल शिकवताय ना, तुमच्या डोळ्यासमोर अक्षांश आणि रेखांशाचे नजरेसमोर उभे राहिले पाहिजे. तुम्ही इतिहास शिकवताय ना, शिक्षकासोबत त्या इतिहासातल्या पात्रांनी गप्पा मारल्या पाहिजे. तुम्ही लॅबोरेटरीमध्ये जाऊन पोरांना काही प्रयोग करायला सांगताय ना, त्या सायंटिस्ट सोबत तुमची मैत्री झाली पाहिजे. तुम्ही मराठीतला एखादा धडा शिकवताय ना, त्या धड्याच्या लेखकाने तुमच्यासोबत बोललं पाहिजे. एखादी कविता तुम्ही सांगताय ना, शिक्षकाची आणि त्या कवित्रीची त्या कवीची मैत्री झाली पाहिजे. तुम्ही ती कविता स्वतः अनुभवली पाहिजे, इतकं एकरूप तुम्ही त्या अभ्यासासोबत झालं पाहिजे. आणि जेव्हा इतकं एकरूप शिक्षक म्हणून तुम्ही त्या सिलेबससोबत व्हाल, मग विद्यार्थी त्या सिलेबस सोबत तेवढे एकरूप होतील. निव्वळ फॉर्मॅलिटी म्हणून, औपचारिकता म्हणून आपणही शिकू नये आणि मुलांनीही केवळ औपचारिकता आणि मार्क म्हणून शिकू नये. हल्ली सर सगळंच मार्कांसाठी आहे, इतिहास मार्कांसाठी, भूगोल मार्कांसाठी, विज्ञान मार्कांसाठी. शिवाजी महाराज 4 मार्काला, संभाजीराजे 5 मार्काला. परवा एक जण म्हटलं तुकाराम महाराजांचा अभंग जरा अवघड आहे, आपण ऑप्शनला टाकू, त्याच्याऐवजी दुसरं काहीतरी वाचून. एक जण विचारत होता आता 10वीच्या पेपरला ज्ञानदेव पडणार आहे का तुकाराम पडणार आहे, म्हणजे हे पडतील कसे ज्यांनी महाराष्ट्र उभा केला. आम्ही आमच्या मुलांना फॉर्मॅलिटीच्या पलीकडे जाऊन आम्ही त्यांच्याशी एकरूप झालं पाहिजे. तुम्ही पु ल देशपांडेंचे चितळे मास्तर कथा वाचली आहे का? जर वाचली नसेल कुणी तर युट्यूबवरती चितळे मास्तर तुम्ही ऐकलं पाहिजे. का या शिक्षकांचं डिव्होशन होतं, ज्यावेळेस चितळे मास्तर रिटायर झाले म्हणजे वर्गात जर आले ना शिकवायला तर चपला बाहेर काढून वर्ग द्यायचे आणि शिकवण्यामध्ये इतकं रणमार होऊन जायचे, चपला त्याच वर्गात विसरायचे आणि मग दुसऱ्या वर्गात जायचे. चपला ह्या वर्गात विसरून दुसऱ्या वर्गात जर चितळे मास्तर गेले तर वर्गातलं पोरग चितळे मास्तरांच्या चपला उचलायचं आणि दुसऱ्या वर्गात येऊन पोहोच करायचं. मग मास्तर त्या विद्यार्थ्याला म्हणायचे अरे रामाच्या पादुका भरताना 14 वर्ष सांभाळल्या, तुला तासभर माझ्या चपला तिथे
संपर्क आला नाही, आला माझ्या मागे घेऊन. आणि हे चितळे मास्तर जेव्हा रिटायर झाले, चितळे मास्तरांनी शाळेसाठी एक नाट्यगृह उभं करायचं ठरवलं. कधी ठरवलं? रिटायर झाल्यानंतर. आणि मग वर्गणी गोळा करत होते. मुंबईतल्या एका विद्यार्थ्याकडे वर्गणी मागायसाठी गेले आणि मग ज्या विद्यार्थ्याकडे गेले त्या विद्यार्थ्यासोबत गप्पा मारता मारता कधी संध्याकाळ झाली हे काय मास्तरांच्या लक्षात आलं नाही. मास्तर जायला निघाले, तो विद्यार्थी मास्तरांना गाडीपर्यंत सोडवायला आला. आणि मग विद्यार्थ्याच्या लक्षात आलं, नेहमीच्या सवयीप्रमाणे मास्तर चपला वरच्या मजल्यावरच विसरली होती. हा विद्यार्थी पळत पळत चपला आणायला गेला, चपला आणून चितळे मास्तरांच्या पायाजवळ ठेवल्या. आणि त्या कथेचा समारोप करताना पु ल देशपांडे म्हणतात, तो विद्यार्थी म्हणतो, चपलांच्या एवढ्या ढिगाऱ्यातून चितळे मास्तरांच्या चपला शोधणं मला अवघड गेलं नाही, कारण ज्या चपलांच्या टाचा सगळ्यात जास्त घातलेल्या त्याच मास्तरांच्या असल्या पाहिजे. मी त्या चपला उचलल्या आणि मास्तरापर्यंत. अशा टाचा घातणाऱ्या शिक्षकांची खऱ्या अर्थानं गरज आहे. काय अब्दुल कलाम साहेब, कलाम साहेबांना काय आडवं आलं मोठं व्हायला? आज आपण म्हणतो की मी अमुक अमुक परिस्थितीत जन्माला आलो म्हणून माझ्या अडचणी आल्या. पेपर टाकणारा पोरगा आहे, या देशाचे राष्ट्रपती होतात. काय उंची आहे कलाम साहेबांची? आणि एक फोटो व्हायरल झाला होता, माजी राष्ट्रपतीला सुद्धा मोठा प्रोटोकॉल आणि मोठी सिक्युरिटी असते. कलाम साहेब कुठेतरी मतदानाला गेले होते आणि मतदानाला गेल्यानंतर सामान्य माणसासारखे रांगेत उभे राहिले होते कलाम साहेब. हे साधेपण या माणसांकडून येतं कुठं? राष्ट्रपती पदाचा कार्यकाल संपला, कलाम साहेब हातात दोन बॅग घेऊन राष्ट्रपती भवन मधून बाहेर पडले. एका बॅग मध्ये दोन चार पुस्तकं, दोन तीन डायऱ्या, महत्वाची कागदपत्र आणि एकाच बॅग मध्ये दोन ड्रेस. इतकी साधी माणसं ही जगली आणि म्हणून अजरामर झाली. आजही इतक्या वर्षानंतर कलाम साहेबांचं नाव तुमच्या माझ्या ओठांवरती कायम राहील. मला वाटतं या लोकांकडनं आम्ही काय आदर्श घ्यायचा? आम्ही चांगले आदर्श या लोकांकडनं घेतले पाहिजे. ते आदर्श आम्हाला येणाऱ्या पिढीपर्यंत नेऊन पोहोचवता येतील का? यासाठी आम्हाला मनापासून काम करावं लागेल. माझी सगळ्या शिक्षकांना विनंती आहे, मुलांच्या समोरचे आदर्श हल्ली बदलत चालले. मुलांच्या समोर चांगले आदर्श असावेत. तुम्ही बघा, जुनी घरं, पुना कलर नावाचा एक निळा रंग असायचा, बहुतांशी घरांना तो पुना कलर दिलेला असायचा आणि घर छोटा असायचं, झोपडी असायची. पण आज जर गेलात ना, तुम्हाला भिंतीवरती बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, भगतसिंग यांचे फोटो, शिवाजी महाराज यांचे फोटो तुम्हाला बघायला मिळायचे. तरुणांच्या रूम मध्ये जर गेला तर भगतसिंगाचा फोटो तुम्हाला बघायला मिळायचा. कॉलेजच्या जुन्या भिंती जाऊन बघा, आता तुम्ही हॉस्टेलच्या कॉलेजच्या पोरांच्या भिंती जाऊन बघा, पोरांचे आदर्श बदलत चालले. पोरांच्या डोळ्यासमोर, नजरेसमोर चांगले आदर्श राहावे यासाठी शिक्षकांना पाऊल उचलावं लागेल. रोज आपण काही वेगळं आम्ही आमच्या मुलांशी बोलतो का? तुम्हाला एलॉन मस्क माहिती आहे का? सगळ्या शिक्षकांना तुम्ही एलॉन मस्कचं भाषण ऐका. एलॉन मस्कनं आता ट्विटर विकत घेतलं. मी एलॉन मस्कचं भाषण ऐकत होतो. एलॉन मस्क सांगत होता, आम्ही आमच्या देशामध्ये 2050 पर्यंत विमानाचे प्रवास बंद करू आणि रॉकेटनं प्रवास करू. रॉकेट लॉन्च करता येतो. तो म्हणला, आम्ही जमिनीवर पुन्हा लँड करू. काय काय विचार करताय ती माणसं? तो म्हणतो की आम्ही आमच्या देशामध्ये अशा गाड्या, असे रस्ते तयार करू, त्या रस्त्यांवरून गाड्या धावतील आणि आपोआप गाड्यांची बॅटरी चार्ज होईल. तो सांगत होता, आम्ही अशी घरं तयार करू, त्या घरांच्या भिंती दगडविटांच्या नसतील, सोलर पॅनलचे असतील. ते घर स्वतःची एनर्जी स्वतः क्रिएट करेल. काय विचार करतायत ती पोरं? आमचं घर सोलर पॅनलचं असत, आमचं घर स्वतःची एनर्जी स्वतः क्रिएट करत. आमच्या डोक्यात काय चाललंय? आकडा तोडून टाकायचा, मीटरमध्ये वायर कशी घालायची, आकडा पकडला फोन कुणाला करायचा. आमची पोरं प्रचंड हुशार आहे, पण त्यांच्या ज्ञानाला योग्य दिशा देणं मला वाटतं ही मात्र आपली जबाबदारी आहे. आज सगळ्या जगाला हेवा वाटेल अशी चंद्रयान मोहीम भारतानं केली. आम्ही कमी नाही हो, पण आमच्या लेकरांमध्ये असणाऱ्या एनर्जीला योग्य दिशा देणं ही शिक्षकांची आणि पालकांची भूमिका असली पाहिजे. आज मी एका इंजिनिअरिंग कॉलेजला व्याख्यानाला गेलो होतो मागच्या आठवड्यात. इंजिनिअरिंग कॉलेजचा एक प्रोग्राम मला म्हणत होता, कशाला असल्या मोहिमा करायच्या चंद्रयान, एवढे पैसे खर्च करायचे, त्यापेक्षा म्हणला 15-15 लाख जर आमच्या खात्यावर टाकले असते. इंजिनिअरिंगच्या पोरांना हे बोलत, इंजिनिअरिंगच्या पोरांनी अभ्यास करावा, सायन्सच्या पोरांनी अभ्यास करावा, कोणती एनर्जी वापरली, कोणता फोर्स, कोणती ग्रॅव्हिटी, सोलर एनर्जी का वापरली. कॉमर्सच्या पोरांनी विचार करावा किती खर्च झाला. आर्ट्सच्या पोरांनी कविता करावी चंद्रयान मोहिमेवर. प्रत्येकानं आपल्या दृष्टीनं
त्या मोहिमांकडे बघता येईल का? ही दृष्टी आत्ताच तुम्ही तुमच्या लेकरांमध्ये निर्माण करणं ही शिक्षक म्हणून आपली जबाबदारी आहे. आणि मला सगळ्या शिक्षक बंधू भगिनींना सांगायचं आहे, मुलांमध्ये उद्योजकता, व्यावसायिकता, व्यापार याच्यासाठी अपेक्षित असणारी कौशल्य येणाऱ्या काळात तुम्हाला निर्माण करावी लागतील. भारत ही जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे. चायनाला कळलं भारतात आणून काय विकायचं, अमेरिकेला कळतं भारतात आणून काय विकायचं, पण दुर्दैवानं आपल्या पोरांना अजून समजत नाहीये की भारत ही जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे आणि खणखणीत नाणं आणि बाजारात वाजवून विकलं पाहिजे. मी तुम्ही दुबईला गेला असाल, 84-85 पर्यंत दुबईमध्ये होतं का फक्त तेलाचे पैसे होते, पण आज जगातला सगळ्यात बिझिएस्ट एअरपोर्ट दुबई, जगातला सगळ्यात प्रॉपिएस्ट मॉल दुबई. केवळ आणि केवळ त्यांच्याकडे असणारे रिसोर्सेस त्यांनी प्रॉपर वेने युटिलाइज केले आणि आज दुबई कुठल्या कुठे निघून गेलं. पर्यटनाच्या क्षेत्रात आज दुबई झपाट्यानं पुढे निघून गेलं. का आम्ही आमच्या लेकरांना पर्यटनासारख्या व्यवसायामध्ये यायला शिकवलं नाही? का आम्ही आमच्या पोरांना डोळे उघडे ठेवून व्यावसायिक वृत्ती त्यांच्यामध्ये निर्माण करू शकलो नाही? मला काही पोरांचा हेवा वाटतो. मी जेजुरीला गेलो होतो, 4-5 पोरं पुरी जेजुरी गडाचे फोटो काढत होते. मी एकाला विचारलं, का रे जेजुरी गडाचे फोटो काढून काय करणार? पोरगा म्हटला, दादा किती दिवस बॅनर लावायचे, चलो दुबई चलो सिंगापूर. म्हटलं मग? म्हटला मी दुबईत बॅनर लावणार आहे, चलो जेजुरी. दुबईतली लोक जेजुरीत आणतो का नाही बघा? आणि म्हणलं काय करणार त्यांना आणून? काय नाही म्हणला, घालून वर गडाव त्यांना पाय पाय घेऊन जाणार. आणि एकदा का ते घामाघूम झाले मग त्यांना लेक्चर देणार किती कॅलरी बर्न झाल्या. आणि रात्री म्हणलं 2-2,000 रुपये तिकीट काढून त्यांना जागरण गोंधळ ऐकायला होतो का नाही बघा? मला हेवा वाटतो अशा लोकांचा की जे चौकटीच्या पलीकडे जाऊन काम करतात. मला वाटतं हे चौकटीच्या पलीकडे जाऊन काम करण्याची वृत्ती आपल्याला आपल्या लेकरांमध्ये निर्माण करावी लागेल. मार्कांच्या पलीकडे जाऊन शिक्षणाकडे बघण्याची दृष्टी आम्हाला आमच्या लेकरांमध्ये निर्माण करावं लागेल. का आम्ही उद्योगात व्यवसायात व्यापारात यायचं नाही? मला त्या बच्चनचा तर हेवा वाटतो. आज किती वय मोजण्याचा आहे अमिताभ बच्चन? 82-83 वय. आज 82-83 वय असणारे बच्चन काय करिअर केलं या माणसानं? आता तुम्ही जसं निवेदन करत आहात, निवेदक पदाची नोकरी मिळाली म्हणून बच्चन साहेब आकाशवाणीमध्ये इंटरव्ह्यूला गेले होते आणि आवाज चांगला नाही म्हणून बच्चन साहेबांची नोकरी नाकारली गेली. आवाज चांगला नाही म्हणून ज्याची नोकरी नाकारली तेच बच्चन आवाजाच्या जोरावर आज बॉलिवूडचा शहनशाह म्हणून मिळवतो. काय करिअर आहे? 2 वर्ष कोरोनाच्या काळात कुणीच कुणाचा ऐकायला तयार नव्हतं. फोन लावल्यावर पहिल्यांदा पलीकडून कुणाचा आवाज यायचा? बच्चन. याच्यापेक्षा काय करिअर असतं मला सांगा? आजही तुम्ही टीव्ही लावा, 10 मिनिटाला बच्चन टीव्हीवर आहे की नाही? कोण बनेला करोडपती मधून पैसे कमवायला लावतंय, मिळवलेल्या पैशातून कल्याण ज्वेलर्स मध्ये जाऊन सोनं खरेदी करायला सांगतंय, खरेदी केलेलं सोनं मुथूट फायनान्स मध्ये टाकून कर्जही तेच काढायला लावतंय आणि कर्जाचे हप्ते फेडता नाही आले तर नवरत्न तेल पण त्याच्याकडे. खंडा खंडा कुठं नाही बच्चन मला सांगा? मला या लोकांकडनं आम्ही काहीतरी शिकायला नको का? काळ आणि वेळेनुसार शिक्षकांनी सुद्धा बदललं पाहिजे. नवनवीन प्रणाली समोर येतात, नवनवीन शिक्षणाच्या पद्धती समोर येतात, त्या बदलत्या पद्धतीनुसार रोज शिक्षकांनी स्वतःला ज्ञानाच्या बाबतीमध्ये अपडेटेड ठेवलं पाहिजे. तुम्ही मुलांबरोबर कशा पद्धतीनं वागता, कशा पद्धतीनं मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करता, मला वाटतं याच्यावरती विद्यार्थ्यांचं भविष्य असणार आहे. वेळेनुसार जर आपण बदललो नाही तर येणाऱ्या काळात आपण टिकू शकणार नाही अशी परिस्थिती आहे. ट्रेंड बदलतात. एक काळ होता डीएडचा, डीएडला जर नंबर लागला तर आई बापाची काळजी संपली, पोरगांचं कल्याण झालं आणि त्याच्यात ते जर जिल्हा परिषदला रुजू झाला आणि त्याला जर बायको शिक्षिका भेटली गाडी रुळाला लागली, त्याच्यानंतर जरा डीएडचं पेव कमी झालं इंजिनिअरिंगचा ट्रेंड आला. गावात एखादाच इंजिनियर असायचा, कुणी जर येऊन म्हटलं इंजिनियर साहेब कोण राहतायत, अख्खं गाव इंजिनियरच्या घरी पाहुण्याला नेऊन सोडत होत. आता तुम्ही गावात जाऊन विचारा इंजिनियर कोण राहत आहे,
त्यांचे नाव सांग, प्रत्येक घरात चार आहे. आता इंजिनिअरिंगचा बूम संपलाय, आता मेडिकलचा ट्रेंड आहे. प्रत्येक आई बापाला वाटतंय पोरांना मेडिकललाच गेलं पाहिजे. नाही भारतात नंबर लागला तर ते रशियाला पाठवत, पण त्यांना मेडिकललाच गेलं पाहिजे. ट्रेंड बदलतात, याचा अर्थ तुम्ही बदलत्या ट्रेंडनुसार पोरांना हाकू नका. प्रत्येकाचे स्किल ओळखा. माझ्या मुलामध्ये काय स्किल आहे, त्याच्यामध्ये काय स्ट्रेंथ आहे, त्याच्यामध्ये काय विकनेस आहेत. मुलांच्या स्ट्रेंथ विकनेस ओळखून आम्हाला त्यांना दिशा देता येईल का? तुम्ही मध्यंतरी वाचलं असेल, चायनामध्ये 11 वर्षाची एक मुलगी बुद्धिबळाच्या क्षेत्रामध्ये ग्रँडमास्टर झाली आणि पत्रकारांनी तिला विचारलं, तू बुद्धिबळाच्या क्षेत्रात ग्रँडमास्टर झाली, तुझा छंद काय? आता मला सांगा, जी मुलगी बुद्धिबळात ग्रँडमास्टर झाली तिचा छंद काय असेल? बुद्धिबळ असेल. तिनं सांगितलं, अभ्यास करणं हा माझा छंद आहे. पत्रकारांना वाटलं अभ्यास पण बुद्धिबळातच करत असेल. तिला विचारलं अभ्यास कशाचा करते? तिनं सांगितलं, परराष्ट्र धोरण, वेगवेगळ्या देशांचे एकमेकांच्या सोबत असणारे हितसंबंध याचा मी अभ्यास करते. बस 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 लय आवाज यायला लागला त्याचा. तिनं सांगितलं परराष्ट्र धोरणाच्या संदर्भाला मी अभ्यास करते. मला काय सांगायचं माहितीये, एक मुलगी बुद्धिबळात ग्रँड मास्टर होते आणि अभ्यास कशाचा करते? परराष्ट्र धोरणाचा. या लोकांच्या लाईन क्लिअर आहेत. आमच्या करिअरच्या जागा कोणत्या, आमचे छंद कोणते, आमच्या आवडीनिवडी कोणत्या, आमच्या जगण्याला समृद्ध करणाऱ्या आमचे स्किल कोणते, हे सगळं क्लिअर आहे त्यांचं. आम्ही पोरांचा माझं काड्या येऊन फिरायला लागलं, हे अभ्यास, ही प्रश्नपत्रिका, अशा प्रकारचे प्रश्न येतात, हे इम्पॉर्टंट क्वेश्चन, हे व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन, हे क्वेश्चन परत रिपीट होणार आहेत आणि मार्कांसाठी अभ्यास करा. आता तर प्रॅक्टिकल पण होत नाही. 11वी 12वीला ऍडमिशन घ्यायचं आणि कोणत्या तरी क्लास जॉईन करून टाकायचं. अमुक एखादी स्पर्धा परीक्षा डोळ्यासमोर ठेवून जर आम्ही पोरांना घडवणार असू, प्रॅक्टिकलच नाही, चेहरे बघून फक्त मार्क देऊन टाकायचे. कसे सायंटिस्ट जन्माली केलो, पोरग प्रयोगशाळेत जाऊन काही करायला लागलं आम्हीच त्याला सांगतो, ए चंचूपात्र ठेव फुटतंय, आपल्याकडे तेवढंच आहे, लिटमस पेपर संपत, प्रयोग करायचे नाही. लायब्ररीमध्ये पुस्तकं धुवून खात पडले, कधीच आवांतर आम्ही काय वाचायचं नाही, कधी आम्ही आमच्या पोरांना आवांतर पुस्तक त्यांच्या हातात द्यायचं नाही. माझ्या वडिलांनी मला पुस्तक सोडून आयुष्यात दुसरं गिफ्ट दिलेलं मला आठवत नाही. आता पहिलीच्या पोराला बाप बंदूक घेऊन जातो वाढदिवसाला, पोरग बापाला मारल्याचं नाटक करतं, बाप मेल्याचं नाटक करतं, त्यात आईला हसले. कुठल्या विकृतीकडे घेऊन चाललो आपण सगळ्यांना? काय पेरायचं या पोरांच्या मनावरती, मला वाटतं ते ठरवावं लागेल. काळ आणि वेळेनुसार जर आम्ही बदललो नाही, आमची लेकरं बदलली नाही, आता जगभरातली जवळजवळ 26-27 विद्यापीठं भारतात येऊ बघतात. आता तुमच्या माझ्या शिक्षणाला तालुक्याच्या, जिल्ह्याच्या, राज्याच्या, देशाच्या भिंती उरलेल्या नाही. डोळे विस्फारून आम्ही जगाकडे बघितलं पाहिजे. 7वी 8वीची पोरं जगभरातली काय शिकतात, आम्ही आमच्या लेकरांना काय शिकवतोय, त्यांना चांगल्या भौतिक सुविधा आम्ही निर्माण करून देतोय का, त्यांना चांगल्या ज्ञानाचे स्रोत आम्ही त्यांच्या समोर ठेवतोय का, यासाठी आम्ही सगळ्यांनी येणाऱ्या काळामध्ये धडपड करावी लागेल आणि त्यासाठी प्रयत्न करा. मी पुन्हा पुन्हा एक वाक्य सांगतोय, वेळेनुसार बदललो नाही तर आम्ही टिकणार नाही. तुम्हाला आठवतंय का, रविवारी 4 वाजता मराठी पिक्चर लागायचा, धुमधडाका, थरथराट, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे यायचा असा हातावर हात मार, आणि मध्ये एक जाहिरात लागायची. माझ्या वयाच्या सगळ्यांना ती जाहिरात आठवत असेल, लाईफ बॉय है जहा तंदुरुस्ती तंदुरुस्ती. सगळ्यांची पाठ आहे का नाही? पर्याय नव्हता, चॅनल बदलायला सोयी नव्हती, एकच होता. आता जाहिरात लागली का आम्ही चॅनल बदलतो? तुम्ही जाहिराती पाहायला पाहिजे, मार्केटचे बदलणारे ट्रेंड तुमच्या लक्षात येतील. मला सांगा, लाईफ बॉय हे जहा तंदुरुस्ती आहे व्हा, त्या जाहिरातीमध्ये फुटबॉल खेळणारी पुढे दाखवलेली होती. भारतात कधीतरी फुटबॉलची क्रेज होती का? भारतात जनरली क्रिकेटची क्रेज होती, पण फुटबॉल खेळणारी पोरं त्या जाहिरातीत दाखवलेली होती. मला प्रश्न पडायचा, पण विचारायचं कुणी लाईफ बॉयला? लाईफ बॉयचा जमाना होता, लोक दुकानात जाऊन साबण द्या नव्हती म्हणत, लाईफ बॉयला म्हणायची, एवढी मोनोपोली होती लाईफ बॉयची. पण त्यानंतर बाजारात लक्स आला, राजा हिंदुस्थानी पिक्चर हिट झालेला, करिश्मा कपूर फॉर्म मध्ये होती आणि लक्सनं करिश्माला ब्रँड अँबॅसिडर करून टाकलं.
आता इकडे लक्सन करिश्माला ब्रँड अँबॅसिडर केलं. फुटबॉल खेळणाऱ्या पोरांकडे कोण बघतंय का? लक्सन मार्केट कॅप्चर केलं. आता लाईफ बॉयला कळलं फुटबॉल खेळणारी पोरं जाहिराती दाखवून उपयोगाचं काळ आणि वेळेनुसार आपण बदललं पाहिजे. तो लाल रंगाचा ठोकळा साबण बाजूला केला आणि गुळगुळी लाईफ बॉय बोल्ड नावाचा साबण बाजारात आला. आणि जाहिरात कोण करत होत? कॉलेजचा एक मुलगा आणि मुलगी. मुलगी गाडीवरनं उतरते, राजात निघून जाते. मुलगा विचारतो काय झालं? मुलगी म्हणते पसीने की बदबू से परेशान. मुलगा घरी जातो, लाईफ बॉय बोल्ड नामकरण करून देतो. काळ आणि वेळेनुसार बदलावं लागतं हे या कंपनीच्या जाहिरातीतनं कळतो. मागच्या 2 वर्षाच्या काळात एक तरी साबण जाहिरात करत होता का, आमचा साबण लावल्यावर तुम्ही गोरे व्हाल, आमचा साबण एकदम सुगंधी आहे. 2 वर्ष कुणाला गोरं व्हायचं पडलं होतं? इथं जगायचं पडलं होतं? प्रत्येक साबण एकच जाहिरात करत होता 99.9% कीटाणूचे सफाई मुक्ती. आणि मला त्या मुक्ती साबणाचं तर अजून कळलेलं नाही. ते वर्षभर कुण असते कुणाच लोक ते दिवाळीला चिन्ह आहे. उठा उठा, त्याने ठरून घेतलं वर्षभर प्रोडक्शन करायचं आणि दिवाळीला आपण आपलं मार्केट कॅप्चर करायचं. अहो एक इथं कॅमेरामन मला सांगा, आता हे आले तुमच्याकडे डिजिटल, इथं बसलेल्या सगळ्यांच्या लग्नाचे अल्बम तुम्ही चेक करा. कोणत्या कंपनीच्या अल्बमवर काढ, कोणत्या कंपनीचा कॅमेरा होता? 100% कॉडॅक. आता कॉडॅक आहे का? ते रोल बिल असायचा, ते नवरा नवरी हार घालायला आणि आता रोल संपायला. 6-6 महिने लग्नाचे अल्बम येत नव्हते. ते फोटोग्राफरला विचारलं होतं तेव्हा यांचं धुवायला दिलं. कोणत्या नदीवर धुवायला जात होतं पुन्हा? कित्येकांच्या अल्बम ते इतका जमाना होता कॉडॅकचा. आता कॉडॅक बाजारात आहे का? केवळ आणि केवळ डिजिटल टेक्नॉलॉजी स्वीकारली नाही, कॉडॅक बाजारातून हातभार. आमच्या पिढीनं आयुष्यात पहिला फोन जर कोणत्या कंपनीचा घेतला होता, कोणता होता? काय पोरगो विचार, याची चूक नाही हो. 2-2.5-3 वर्षाच्या पोरांच्या हातात तुम्ही मोबाईल देऊन टाकले आणि बाप असं तू तुकांना सांगतोय, मला कळत नाही ते तुला. पोरग जर रडायला लागलं तर आईच्या पोराला जवळ घेतो आणि पोरग जवळ घेतल्याबरोबर रडायचं थांबत. आता पोरग रडायला लागल्यावर आई काय करते? काय करते मी सांगू का तुम्ही सांगता? काय करते? शब्बा. आतापर्यंत मी हे 2 प्रसंग सांगायचो वाटणार. आईनं जवळ घेतल्यावर पोरग रडायचं थांबतंय. 2, आईनं मोबाईल दिल्यावर पोरग रडायचं थांबतंय. मध्यंतरी मी 3 प्रसंग बघितला. मी ट्रेननं येत होतो, ते पोरग रडून रडून दमून गेलं पण आई कानाचा मोबाईल सोडायला तयार. आईच्या स्पर्शाची जागा जर आता मोबाईलच्या स्पर्शाने घेतली असेल तर हा कुणाचा पराजय? हा विज्ञान तंत्रज्ञानाचा विजय आहे का मातृत्वाचा पराजय हे ठरवण्याची वेळ आली. आमच्या पिढीनं 100% नोकियाचेच मोबाईल होते आमच्याकडे, पण आता नोकिया बाजारात केवळ आणि केवळ अँड्रॉइड टेक्नॉलॉजी स्वीकारली नाही म्हणून बाजारात नाही. म्हणून माझं सगळ्या शिक्षकांना सांगणं आहे, सिलॅबस बदलत राहतील, तंत्रज्ञान बदलत राहील, त्या बदलत्या तंत्रज्ञानानुसार आपल्याला सुद्धा बदलावं लागेल, आपल्याला सुद्धा ज्ञानाच्या बाबतीमध्ये अपडेटेड राहावं लागेल. तुमच्या हातात आता स्मार्टफोन आहे, त्या स्मार्टफोनचा वापर स्मार्टली करून आम्हाला मुलांपर्यंत नवीन नवीन तंत्रज्ञान, नवनवीन गोष्टी पोहोचवता येतील का? मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये त्यासाठी आम्हाला काम करावं लागेल. सगळ्यात महत्त्वाचं जर का मी मगाशी म्हटलं ज्ञान महत्त्वाचं आहे, जितकं ज्ञान महत्त्वाचं आहे ना मित्रांनो तितक्यात सवयीसुद्धा महत्त्वाच्या आहेत. आणि सवयी कधी लागतात? वय वर्ष 0 ते 12 वयोगट हा वयोगट असा आहे की या वयोगटामध्ये मुलांना चांगल्या सवयी लावता येतात, त्यांना त्यांच्या समोर चांगले आदर्श आणि त्यांना चांगल्या सवयी लागाव्यात यासाठी शिक्षकांना पुढाकार घेतला पाहिजे. अहो आम्ही जर जेवायला बसलो तर आमचे आजोबा सांगायचे हात जोडा आणि आभार माना. म्हणलं कुणाचे आभार मानायचे? ते म्हणायचे ज्यानं पिकवलं त्या शेतकऱ्याचे आभार माना, जिनं शिजवलं त्या तुमच्या आईचे आभार माना, ज्यानं भूक दिली त्या भगवंताचे आभार माना. आपण कृतज्ञ असलं पाहिजे हा विचार आणि ती सवय आपोआप रुजली गेली. सकाळी उठल्याबरोबर आजोबा सांगायचे
हात जोडा म्हणा करा रे वसते लक्ष्मी करमूल्ये सरस्वती. आता सकाळी उठल्याबरोबर मोबाईल आणि रात्री झोप येत नाही तोपर्यंत सकाळी उठल्याबरोबर काल टाकलेल्या फोटोला किती लाईक्स आणि किती कमेंट. दोन चार जरी कमी असल्या तरी करमत नाही आणि रात्रीचं तर झोप येत नाही तोपर्यंत माणसं मोबाईलमध्ये असतात. रात्री आता डिपी झूम करून बघतात कोण बाहेर येतं का त्यातनं. आम्ही कमालीचे अस्वस्थ. ही अस्वस्थता आम्हाला कमालीचे अस्वस्थ. मोबाईलची बॅटरी जर लो झाली ना माणसं अशी तडफडायला लागली. पूर्वी जर घरात पाहुणे आले आई चहा घेऊन यायची आणि आई चहा घेऊन आली का पाहुणा विचारायचा गणेश कितवीला आहे कावेरी कितवीला आहे पाऊस आहे का पाणी आहे का बरं चाललंय का. पाहुण्याला बोलायला वेळ होता. आता पाहुणा बोलतच नाही. आई चहा घेऊन गेली का पाहुणा विचारतोय तुमच्याकडं छोट्या पिनचा चार्जर आहे का. ते अस्वस्थ आहे कारण त्याच्या मोबाईलची बॅटरी लो. आम्ही कशासाठी अस्वस्थ होतो. एक तर हल्ली कुणा कुणी कुणाकडे मुक्कामी बिक्कामी जायला कुणाला वेळ राहिलेला नाही. मी आमदार साहेब तुमचे मनापासून धन्यवाद देतो. या निमित्तानं तुम्ही आज शिक्षकांचा सन्मान केला. एकदा सन्मानाला बोलवत चला आणि वर्षातनं एकदा काही कृतीशील उपक्रम घेऊन एकत्र बोलवत चला. एकमेकांचे उपक्रम एकमेकांसोबत शेअर करतील एकमेकांच्या आयडियाज एकमेकांसोबत शेअर करतील. मी माझ्या शाळेत हे उपक्रम राबवले तू तुझ्या शाळेत ते. हा संवाद आहे ना. हा संवाद एकमेकांचा एकमेकांसोबत व्हायला हवा. हल्ली संवाद साधनं वाढली हो संवादाची पण संवाद कधी संपून गेला हे मात्र कळलं नाही. मी मगाशी म्हटलं तसं कुणी कुणाकडे जायला मोकळं नाही कुणी कुणाला वेळ द्यायला. आमच्या वडिलांची आत्या आमच्याकडे मुक्कामी यायची आणि आत्या जर मुक्कामी आली रात्रभर सगळं घर गप्पा मारत बसायचं. आत्या जर दोन दिवस थांबली आणि तिसऱ्या दिवशी जायला निघाली सगळं घर तिला इष्टीला वाटायला लागलंय. आत्या इष्टीत बसली आणि तिनं नुसता येते म्हणून हात केला ना सोडवायला आलेल्या लोकांचे डोळे पानावत होते. इतकी माणसं भावनिक होती हो. वेळ होता. आता लोक आणखी दिलं जातात तिकडं प्रेत जळत असतं इकडं लोक मोबाईलमध्ये कधी उरकते कुणास ठोकून. इतके भावनाशून्य आम्ही होऊन चालणार जोपर्यंत आपल्या डोळ्यात प्रेम जिवंत आहे जोपर्यंत आपल्या हृदयामध्ये व्याकुळता आहे जोपर्यंत आपल्या हृदयामध्ये माणूस पण आहे तोपर्यंतच आपण माणसं आहोत. ज्या दिवशी हे संपेल त्या दिवशी आपण माणूस नाही यंत्र होत चाललो असं म्हणायला हरकत नाही. आणि येणारी पिढी यंत्रवत नव्हे त्यांच्यातलं माणूस पण जिवंत ठेवणं ही सगळ्यात प्राथमिक जबाबदारी जर कोणाची असेल तर पालकांची आणि त्याचबरोबरीनं शिक्षकांची. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये शिक्षकांनी या बाबतीमध्ये पुढाकार घ्यावा. आपल्या मुलांच्या समोर आम्हाला नेमकं काय ठेवायचं त्यांना कशा पद्धतीनं घडवायचं शेवटी बघा प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. आपण काय त्याच्या आत शिरून त्याला शिकवू शकत नाही. एखादा शेतकरी चांगलं झाड वाढवतो वाढवतो म्हणजे काय शेतकरी त्याला चांगलं खतपाणी घालतो त्यांना जनावरांनी खाऊ नये म्हणून कुंपण घालतो काय शेतकरी असा खोडात शिरतो आणि फांद्या फांद्याने वाढत जातो असं नाही होत. शेतकरी फक्त पोषक वातावरण निर्माण करतो. शिक्षक त्या पोराच्या आत शिरून त्याला शिकवू शकत नाही पण त्यानं चांगलं शिक्षण घ्यावं याच्यासाठी त्या पोराला तयार करणं त्याच्यासाठी एक पोषक वातावरण निर्माण करणं ही मला वाटतं शिक्षकाची जबाबदारी आहे. आणि म्हणून त्याला चांगल्या सवयी लागाव्यात. ज्ञान जितकं महत्वाचं तितक्याच महत्वाच्या सवयी असतात. तुम्हाला ज्ञान आहे व्यसन करू नये पण सवय काय करायचं. ज्ञान आहे सकाळी लवकर उठलं पाहिजे पण सवय उशिरा उठायची. सवयी माणसाच्या मनावरती सवयी माणसावरती अधिराज्य गाजवायला लागतात. आणि म्हणून चांगल्या सवयी आपल्या मुलांना लागतील का यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा. सवयी लवकर मोडता येत नाहीत एकदा लागल्या का. प्रयत्नांनी सगळं शक्य होतं पण चांगल्या सवयी लागाव्या यासाठी मात्र आम्हाला प्रयत्न करायला लागतील. एक महाराज होते आणि ते तीर्थयात्रा घेऊन निघाले होते आणि गावातला एक अट्टल चोर होता. तो चोर म्हणला महाराज आता सगळं गाव तुमच्यासोबत निघालंय एक तर लोक जाताना काय घरात ठेवून जात इथं राहून उपयोग येतो त्यापेक्षा म्हणलं मी देतो की तीर्थयात्रा. महाराज म्हणले बाबा लोक त्याचं सोनं आयवस बिवस घेऊन येणार तुला घेऊन जाणं सोपं आहे का. तू तिथं काय तीर्थयात्रेला थोडी देतो तू तिथे येऊन चोऱ्या माऱ्या करणार. महाराज शपथ घेऊन सांगतो म्हणला
तीर्थयात्रेमध्ये चोरी करणार नाही. महाराज म्हणले तर पहिला दिवस चोरी झाली, दुसऱ्या दिवशी चोरी झाली, तिसऱ्या दिवशी चोरी झाली, चौथ्या दिवशी सगळे सकाळी उठले, कुणाचं सोनं नाही, कुणाचे पैसे नाही, कुणाचे कपडे नाहीत, कुणाच्या चपला नाहीत. तास दोन तासांनी शोधाशोध केल्यानंतर लक्षात आलं, ह्याचं सोनं त्याच्या बॅगमध्ये, त्याचे पैसे ह्याच्या खिशात, ह्याच्या चपलाचा जोड त्याच्या चपलाच्या जोडबरोबर. चोरी व्हायची नाही पण सामानाची आदला बदल मात्र रोज व्हायला लागली. महाराज म्हणले एवढे कष्ट घेतोय कोण, चोरी तर करत नाही पण कष्ट चुकतात का? त्या रात्री महाराज झोपलेच नाही. हे पठ्या रात्रीचं उठायचं, ह्याची बॅग उचल, ह्याचं सोनं त्याच्या बॅगेत ठेव, ह्याचे पैसे त्याच्या खिशात ठेव. महाराज म्हणले बाबा तू हे करतो का? म्हणला महाराज शपथ घेतली हो चोरी करायची नाही. दिवस कसा जातो? पण संध्याकाळ झाली का हात म्हणला थरथर कापायला लागतो आणि म्हणला शपथ घेतली मी तीर्थयात्रेत चोरी करणार नाही. पण तीर्थयात्रा संपल्यावर मला माझा व्यवसाय दिवसा काय आहे का नाही, सवय मोडता का? मा सवयी माणसांवरती नंतर नंतर अधिराज्य गाजत कळतं हे चुकीचं आहे पण सवय लागून गेलेली आहे. म्हणून चांगल्या सवयी आमच्या लेकरांना या वयात लागतील का? मुलांचं आरोग्य, शिक्षण, संस्कार यासाठी आम्हाला प्रयत्न करता येतील का? मला वाटतं त्याचा प्रयत्न आम्ही करायला हवा. आता शेवटचे काही मिनिट मी घेणार आहे. सगळ्या पालकांना मला एक गोष्ट सांगायची, शिक्षकांचं झालं पण पालकांचा समज असा आहे, एकदा का शाळेची फी भरली आमचं कर्तव्य संपलं. आपल्याला कदाचित गणित समजणार नाही, आपल्याला कदाचित पोरांचं विज्ञान कळणार नाही, पण घरी आल्यानंतर बापानं 5 मिनिट पोराला जवळ घेतलं पाहिजे. आज काय काय झालं वर्गात बघू बरं तुझी विज्ञानाची वही, तुम्हाला कळत नाही ठीक आहे पण तरी सुद्धा तुम्ही त्याची वर्गपाठाची वही बघितली पाहिजे. गृहपाठ उद्या काय सांगितलंय तुम्ही ते लेकराला विचारलं पाहिजे. पोरांना चांगल्या सवयी लागण्यासाठी आईनं बापानं सुद्धा पुढाकार घेतला पाहिजे. आपण आपल्या मुलाबाळांना मोठी स्वप्न दाखवली पाहिजे. पोरग काही वेगळं करायला गेलं बापच त्याला सांगतं अंथरून पाहून पाय पसर, अंथरून पाहून पाय पसर, त्याला ते पोरग हातपाय खुडून खुडून मरून गेलं पण बापानं काही त्याला कधी हातपाय पसरू दिले नाही. इथून घरी गेलं बापानं पोराला सांगितलं पाहिजे हातपाय पसर, अंथरुणाचं काय करायचं तुझा बाप बघत. एवढी धमक तुम्हाला तुमच्या लेकरामध्ये निर्माण करता आली पाहिजे आणि त्यासाठी म्हणून पालकांनी पुढाकार घ्यायचा. इथं काही विद्यार्थिनी पण मला दिसत आहेत, विद्यार्थी दिसत आहेत, काही जे विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत त्यांच्यासाठी मला 2 मिनिट सांगायचं. तुमच्या आईवडिलांचं, तुमच्या शिक्षकांचं, बाळांनो तुमच्यावर खूप प्रेम आहे. घरी गेल्याबरोबर आई पहिला प्रश्न विचारते टिफिन खाल्ला का, डबा संपवला का, कोण करतं एवढं प्रेम तुमच्यावर? एवढं प्रेम तुमच्यावर कोणी करू शकत नाही. आणि पोरींनो आईचं बापाचं मुलावर जेवढं प्रेम आहे ना त्याच्या थोडं तरी जास्त प्रेम बापाचं त्याच्या मुलीवर असतं. बाप आम्ही काही मागू द्या पोरांनी, बाप म्हणून 2 दिवस थांब पगार होऊ दे, पोरीनं काही मागायला उशीर, बापाला असं वाटतं कधी निवून देऊन कधी नाही. कारण बापाला माहीत असतं 4 दिवस चिमणीसारखी थुईथुई नाचल आणि 1 दिवशी घुरकन उडून जाईल. जोपर्यंत आपल्या घरात आहे तोपर्यंत तिथे सगळे लाड पुरवायचे. बाप गरीब असो नाहीतर श्रीमंत, 1-1 रुपया पुरीसाठी बाजूला टाकत असत. स्वतः तुटलेली चप्पल घालत पण पुरीला मात्र शाळेत जायला चांगली चप्पल घेऊन दिली. स्वतः फाटलेलं बनियन घालत पण पुरीला मात्र नवीन ड्रेस घेऊन दिली. बाप स्वतः सायकलवर कामाला जाईल MITचं पण पोरीला मात्र गाडी घेऊन दिली, बस तपास काढून दिली, हॉस्टेलची फी भरत. कोण प्रेम करतं मला सांगा एवढं? पोरीच्या लग्नात तर बाप असा फेटा बिटा घालून मिळत असतो, दिवसभर बापाची मान अशी उंच असते. कन्यादान झालं मग बाप मान खाली घालतो, पोरीचा हात जावायच्या हातात जातो आणि सांगतो तर हाताच्या फोडासारखी जपली सांभाळून घ्या. दिवसभर बापाच्या डोळ्यात थेंब येत नाही पण पोरीची गाडी एकदा निघून गेली ना मग मात्र खांबाच्या पलीकडे जाऊन एकटाच रडतो, तो बाप असतो. मला वाटतं हा बाप आम्ही समजून घेतला पाहिजे, आम्ही आमची आई समजून घेतली पाहिजे. आई बापासारखं आमच्यावरती प्रेम करणारे शिक्षक आम्ही समजून घेतले पाहिजे. अहो 2 दिवस जर एखादा पोरगा आलं नाही तर गुरुजीला करमत नाही हो, ते निरोप पाठवतोय 10 वेळा, पोरगा आलं नाही जरा बघा बरं काय,
जर आजारी आहे का, जाता जाता गाडी वाटणी करणार, वाट वाटणी करून त्याच्या घरी जात आहे, दोन दिवस पोरगं आलं नाही, त्या तब्येत बरी नाही का, कोण करतं एवढं प्रेम मला सांगा? आई वडील शिक्षक यांच्या इतकं प्रेम जगात तुमच्यावरती कुणी करू शकणार नाही बाळांना. शिक्षकांचं तुमचं काय बांधायला बांधायचं? तुम्ही उद्या मोठ्या नोकरीला लागलात मग तुमचा पगार शिक्षकांच्या नावाचा होणार आहे का? किंवा तुम्ही जर वाया गेलात तर शिक्षकांचा 2 रुपयाचा पगार कमी होणार आहे का? पण शिक्षकाला वाटत असतं की माझ्या पोरानं माझं नाव करावं, माझ्या पोरानं माझं नाव, माझी ओळख त्या पोराच्या नावानं व्हावी. ते अमुक अमुक कलेक्टर साहेब आहेत ना, त्यांचे शिक्षक आहेत बरं का, अशी ओळख झाली पाहिजे, अशी शिक्षकाची धडपड असते. बापाला वाटत असतं की माझी ओळख संपावी आणि मुलाच्या नावानं मला ओळखलं जावं. ते अमुक अमुक साहेब आहेत ना, त्यांचे वडील आहेत, त्यांची आई इथपर्यंत यश मिळवणं आणि त्याच्यासाठी मुलांना तयार करणं, मला वाटतं ही आपल्या सगळ्यांची भूमिका असणार आहे. म्हणून आज या गौरव समारंभात तुम्ही फेटे बिटे घालून आमदार साहेबांनी खासदार साहेबांनी तुमचा सन्मान केला, हे सन्मानाचं ओझं आहे आपल्या डोक्यावर. खरं तर हे ओझं आपल्याला बाळगण्यासाठी कमालीचं अधिष्ठान शिक्षक म्हणून आपल्याकडे असलं पाहिजे. हा तुरा वजनानं हलका असेल पण या तुऱ्याचं जे ओझं आहे ते ओझं मात्र तुमच्या खांद्यावर कायम राहिलं पाहिजे. आज आपल्याला शिक्षक रत्न पुरस्कार म्हणून सन्मानित केलंय. हा सन्मान जर टिकवायचा असेल तर त्या डिओशननं आणि त्या काळजीनं तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये स्वतःला झुकून दिलं पाहिजे. एखादा डॉक्टर चुकला, एखादं पेशंट मरेल, परत त्याच्याकडे कोण जायचं नाही. एखादा इंजिनियर चुकला, एखादा पूल पडेल, त्याला ब्लॅकलिस्टला टाकून देतील. पण एखादा शिक्षक जर चुकला तर अख्खी पिढी बर्बाद होऊन जाते. कुणीही चुकलं तरी मान्य, पण शिक्षकांना चुकून चालत नाही. आणि म्हणून शिक्षकाकडे बघण्याचं अधिष्ठान काल जसं होतं तसंच आज आहे आणि येणाऱ्या काळात सुद्धा ते तसंच राहील. पण त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणं ते शिक्षक म्हणून आपली जबाबदारी आहे. खरं तर अनेक गोष्टी आहेत शिक्षकांना शिकवण्याच्या व्यतिरिक्त, अनेक कामं दिली जातात वगैरे वगैरे, त्याच्यावर शासन वेळोवेळी निर्णय घेत राहील. ते आपल्यालाच का दिली जातात? शासनाला वाटतं की हे ते काम चांगल्या पद्धतीनं करू शकतात. पण शिक्षकाला चांगलं शिकवता आलं पाहिजे, त्यासाठी शिक्षकाला भरपूर सुखसुविधा दिल्या पाहिजे. कोण म्हणत असेल सातवेळेचं नायकानं पगार वाढले, तिथं म्हणतो शिक्षकाचा पगार सगळ्यात जास्त असला पाहिजे. इतकं शिक्षकाचं अधिष्ठान आहे आणि ते अधिष्ठान कायम टिकावं यासाठी प्रयत्न करा. चौगुले साहेबांना मी विनंती करेल, मगाशी मी खासदार साहेबांनी म्हणतो, एखादं उमरग्यात ऑडिटोरियम चांगलं करता येईल का, जेणेकरून चांगले कार्यक्रम, शैक्षणिक कार्यक्रम, सुविधा आपल्याला कायम या ठिकाणी घेता येतील. आता सरकार आहे, सरकारच्या जवळ आहात. आणि माझा एक किस्सा मी तुम्हाला आवर्जून सांगणार आहे. साहेब मी ज्या गावात राहतो खासदार, माझ्या गावामध्ये 1954 साली बांधलेली शाळा होती आणि शाळा प्राथमिक शाळा जिल्हा परिषदेची. तर मला नेहमी वाटायचं आपल्या गावात शाळा नाही. आम्ही अनेक ठिकाणी पाठपुरावा केला पण ते पटसंख्या अमुक तमुक याच्यानुसार ते आमचं ते मान्यता खोल्यांना काही लवकर मिळत नव्हती. माझ्या गावामध्ये सगळे शिंदे आडनावाचे लोक आहेत, मोस्टली आडनाव शिंदे लोकांचं. माझा काय कोणत्या राजकीय पक्षाशी थेट संबंध नाही, पण ती बातमी आली टीव्हीला, एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. मी गावात होतो, एक आडाणी बाई जिला राजकारण कळत नाही ती शिंदेची हेडिंग आली, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री. ही बाई म्हणजे झाला की आपला मुख्यमंत्री, पण हिला काही माहीत नाही पक्ष काय काय काय, पण केवळ आडनाव शिंदे. या गोष्टीचा फायदा घ्यायचं मी ठरवलं. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही गावातल्या सगळ्या लहान लहान पोरांना जवळ घेतलं आणि पत्र लिहिली मुख्यमंत्र्यांना की एकनाथ शिंदे साहेब तुम्ही शिंदे आहात, आम्ही शिंदे आहोत, आमचं गाव अख्खं शिंदेचं आहे, आमची शाळा मंदिरात भरते, आता मुख्यमंत्री आपला झालाय, आता तरी आम्हाला शाळा मिळली पाहिजे. आता ही सगळी पत्र पाठवली, पोहोचली की नाही माहीत नाही, पण पेपरला बातम्या आल्या पारगावच्या पोरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. आमचे मित्र आहेत मुंगेची होते, मी त्यांना व्हॉट्सअपला पाठवल्या त्या बातम्या. त्यांनी ते नुकतीच त्याच्या अगोदर शिंदे साहेबांची माझ्या एका कार्यक्रमात भेट झालेली, व्याख्यानाला मी गेलो होतो. त्यांनी सांगितलं हे गणेश शिंदेचं गाव आहे आणि इथं सगळे शिंदे आणि पोरांनी पत्र पाठवली आणि शाळा नाही. एकनाथ शिंदे साहेबांनी दुपारी 12 वाजता राजेंद्र भोसले नावाचे आमच्याकडे कलेक्टर होते, कलेक्टर साहेबांना फोन केला की पारगाव गाव आहे का गणेश शिंदेचं, जरा बघा तिथे शाळा नाही. 12 फोन केला, 4 वाजता कलेक्टर साहेब सीओ साहेब गावात आले, संध्याकाळी 7 वाजता प्रशासकीय मान्यता. आणि आता 15 ऑगस्टला मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन माझ्या शाळेचं उद्घाटन केलं कालच्या 15 ऑगस्टला. प्रश्न आपल्या दृष्टीने खूप मोठा असतो पण यांच्या दृष्टीने तो प्रश्न फक्त खूप छोटा असतो, फक्त यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे की माझ्या शाळेचा हा प्रश्न आहे
आणि मी जर जाईल तिथं माझ्या गावासाठी मला काही करता येईल का? शाळा कुठे, कुठं स्मशानभूमी, कुठं रस्ता, जी जी पोरं बाहेर जातात काहीतरी वेगळ्या हुद्द्यांवर काम करतात त्यांनी त्यांचं गाव कधी विसरायचं? कुठेही गेलात श्वास थांबल्यावर कुठे जायचं? शेवटी लोक म्हणतात नाही गावाकडे जावं, शेवटी गावाकडेच जायचं. म्हणून कुठेही शहरात बिरात सेटल झालात तर दोन टोपले गावासाठी टाकता येतील का? ही भूमिका आपली कायम असली पाहिजे. आज इतकी सुंदर शाळा साहेब गावात माझ्या झाली. आताच त्या एका उपक्रमांतर्गत आमच्या शाळेला आम्ही डिजिटल करतो. शाळेसाठी पुढाकार घेतला पाहिजे. कुणाचे वाढदिवस बिडदिवस साजरे करत असताना शाळेत आम्हाला काही नवनवीन सुखसुविधा देता येतील का? मला वाटतं याच्यासाठी आम्ही येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करायला हवेत. कारण शिक्षण सोडून आमच्या समोर दुसरा पर्याय उपलब्ध नाही. म्हणून आमच्या मुलांना चांगलं शिक्षण द्या, त्यांना समृद्ध आयुष्य जगता येईल याच्यासाठी मदत करा. आणि हो, शिक्षकांसाठी शेवटचे 2 मिनिट मी सांगणार आहे. हे बघा, पैसा कमवलाच पाहिजे, तुमच्या ज्ञानाचे पैसे तुम्हाला मिळालेच पाहिजे. पण केवळ पैसा म्हणजे सर्वस्व नाही. जितके कमवता येतील तेवढे कमवा. पण तुकाराम महाराजांनी सांगितलंय, जुडून या धन, आमचा व्यवहार उत्तम असला पाहिजे. माझे वडील तर सांगतात, वाईट मार्गाने मिळवलेलं धन म्हणजे प्रेतावरची फुले, हसूही देत नाही आणि रडही देत नाही. आता तरी पगार चांगला येतो. माझे वडील मुख्याध्यापक म्हणून रिटायर झाले, माझे आजोबा शिक्षक मतदारसंघातून आमदार होते, येशील फिरले कपरा तक्षक सुद्धा बदल. आणि माझे वडील जेव्हा रिटायर झाले मुख्याध्यापक म्हणून 2006 साली 15,000 रुपये पगार होता. आता पेन्शन त्यांना 40,000 रुपये, पण शेवटचा पगार त्यांचा 15,000 रुपये होता. त्यांची शिक्षक सोसायटी कधीच संपली नाही, कायम शिक्षक सोसायटीतून कर्ज काढायचं, कायम ते हप्ते सुरू. ही जी रिटायर झालेली जे शिक्षक म्हणते यांना, यांना तुम्ही कधीतरी भेटलं पाहिजे. तुम्ही कसा संसार केला काढीला काढीला होता? अहो, यांच्याकडे पैसे नव्हते पण आनंदी होती विमान, जबाबदाऱ्या होत्या. एकच कुणीतरी नोकरी लागायचा, 2 भाऊ गावाकडे शिक्षित असायचे. मग जो नोकरी लागलाय ना, त्यांना त्यांच्या पोरांची शिक्षणं बघायची, बहिणींची लग्न करायची, बहिणींच्या पोरांची लग्न करायची. ते शिक्षक जर शहरात असला, गावातलं पेशंट जरी शहरात ऍडमिट असलं ना, याच्या बायकोनं डबा निघून जायचं. पैसे नव्हते, जबाबदाऱ्या होत्या, आनंद होते. आणि बायको जर कधी म्हणली, इथून जरा सोलापूरला चला किंवा इथं नळदुर्गला किल्ल्यावर चला, अहो गाडी नव्हती आपल्याकडं, मित्राची गाडी घ्यायची, 5-50 रुपयाचं पेट्रोल निम्म रॉकेल, निम्म्या रस्त्यात गेल्यावर गाडीतलं पेट्रोल संपत होतं, मग गाडी वाकडी करायची. हे तंत्रज्ञान फक्त भारतात असं ना, पेट्रोल संपल्यावर गाडी वाकडी करायची. त्याच्या पुढची स्टेप गाडीत आपण फुकायचं. ती गाडी वाकडी केल्यानंतर बायको असं बघायची, कोणत्या मुहूर्ता यांची माझी गाठ पडली होती. अशात बायकोनं नुसता खांद्यावर हात ठेवू द्याव, कित्येकांच्या गाड्या बिना पेट्रोलच्या नळदुर्गला गेल्या. पैसे नव्हते पण आनंद किती होता. आता एसी गाड्यांमधून नवरा बायको फिरतात, बायको तिकडच्या खिडकीतनं तिकडे बघते, ड्रायव्हर इकडे, नवरा इकडच्या खिडकीतनं इकडे बघतात, आणि ड्रायव्हर मधल्या अर्थातनं दोघांकडे बघत होतो. ते बोलत का, पैसे वाढत गेले पण आनंद कुठे होरपळून गेला ना, हे मात्र कळलं नाही. हा पुरस्कार तर तुमचा महत्वाचा आहे, पण तुमचं पोरगं एखादं तुम्ही बोटाला धरून चालायला शिकवलंय, त्याला भाषण करायला शिकवलंय, आणि 15 ऑगस्टला जेव्हा ते असं मस्त भाषण करेल ना, ते तुमच्या आयुष्यातला एक पुरस्कार असतो. 10 शिक्षक 10 पोरांची नावं तुम्हाला तुमच्या आयुष्यात ठणकून सांगता आली पाहिजे. अरे, ते रणजी खेळलेला पोरगा आहे ना, वर्गात खडूनच स्टंप आपण क्रिकेट खेळायचा, मी बोटाला धरून मैदानात आणला, पोरगा आज रणजी खेळतो. ती परवा इंडियन आयडल झालेली पोरगी आहे ना, काय राष्ट्रगीत म्हणायची, मी तिचे सूर ओळखले, पोरगी इंडियन आयडल झाली. परवा तो विधानसभेत बोललेला आमदार आहे ना, वर्गात मॉनिटर होता, मी त्याचं नेतृत्व गुण ओळखलं, सांगितलं राजा नेतृत्व कर, पोरगा आमदार झाला. अशी 10 नावं तुम्हाला तुमच्या आयुष्यात जर सांगता आली तर ती शिक्षकाच्या आयुष्याची पूंजी असते. नाहीतर एवढा फंड, एवढी ग्रॅज्युटी, एवढी पेन्शन, 2 पोरांची लग्न केली, एका पोरीचं लग्न केलं, पोरीला 50 तोळे घातले, पोराला टेम्पो घेऊन दिलं, ही पुंजी नसते आयुष्यासाठी. शिक्षकाची पुंजी 10 पोरांची तरी नावं आपल्याला दणकून सांगता आली पाहिजे. यासाठी आपण येणाऱ्या काळात काम करावं. खरं तर मला अनेक वेगवेगळ्या विषयांवरती आपल्याशी बोलायचं होतं, पण वेळेचं बंधन आहे. मला दौंडला एका कार्यक्रमाला 6 वाजेपर्यंत पोहोचायचं. आपला जास्त वेळ न घेता तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो. मस्त जगा, हसत राहा, छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्यायला शिका. मी ज्या कॉलनीत राहिलो त्या कॉलनीत सगळ्यांची घरं स्लॅबची होती,
आमचं एकटं घर पत्र्याचं होतं. मी माझ्या आईला म्हणायचो, आई सगळ्यांची घर स्लॅबची, आपलंच पत्र्याचं का? आई म्हणायची, तुझे वडील शिक्षक आहेत म्हणून घर पत्र्याचं. म्हणलं, शासनाचा जी आर आहे का शिक्षकांनी स्लॅबची घर बांधायची ना? ती म्हणायची, काळच्या नशिबानं आहे तू पत्र्याच्या घरात जन्माला. मी म्हटलं, का? ती म्हणायची, बघ घर गरम व्हायला लागलं तर तुला कळतं उन्हाळा सुरू झालाय, घर गळायला लागलं तर तुला कळतं पावसाळा सुरू झालाय. शेजारच्या स्लॅबच्या घरात उन्हाळा कळत नाही, पावसाळा कळत नाही, खास ऋतूंची ओळख व्हावी म्हणून भूगोल शिकवणाऱ्या तुझ्या बापानं असलं मॉडेल उभं केलं. पैसे नव्हते पण आनंद मात्र भरभरून होता. वडील एक चॉकलेट आणायचे, माझ्या बहिणीच्या हातात द्यायचे, म्हणायचे गणेश तू अर्ध अर्ध करून. ताई चॉकलेटचे दोन भाग करायचे, एक मोठा आणि एक ताई चॉकलेटचा छोटा भाग मला द्यायचे. छोटा भाग स्वतःला ठेवायचे आणि मोठा भाग मला द्यायचे. चॉकलेट छोटं होतं पण आम्हाला एवढा संस्कार करून गेलं, मोठ्या लोकांनी मोठ्या गोष्टी मोठ्या मनानं छोट्या लोकांना द्यायच्या असतात. मला वाटते हे साधे साधे विचार आम्हाला आमच्या मित्रांपर्यंत पोहोचवता येतील का, त्यांचं जगणं सुंदर करता येईल का, त्यांच्या बोटाला धरून त्यांना योग्य मार्गावरती घेऊन जाता येईल का, त्यांच्या वेगाला योग्य दिशा देता येईल का? मला वाटतं यासाठी येणाऱ्या काळात शिक्षक बंधू भगिनींनी, पालकांनी आणि व्यासपीठावर विराजमान असणाऱ्या सर्व नेत्यांनी एकत्रित प्रयत्न केले तर भारताचं भविष्य उज्ज्वल असेल यात शंका नाही. आपण सगळे मिळून हा प्रयत्न करूया असा आशावाद आशावाद व्यक्त करतो. तुम्हा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.